नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बाल भारती इयत्ता 8वीच्या पुस्तकामधला पद्य भागामधला पद्य क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे, कवी विभा नेमाडे, त्यांचं जन्मनाव आहे भालचंद्र बानाजी नेमाडे। जन्म झालेला आहे 27 मे 1938 सांगली या ठिकाणी। आता कवीचा परिचय आपण बघणार आहोत। कवीचं नाव तुम्हाला मी सांगितलं। कवी जे आहे ते परखड लेखन करणारे आहे, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमनास ढवळून काढणे, तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादात तोड फोडणारे प्रसिद्ध कवी, त्याचप्रमाणे मराठी लेखक व टीकाकार आहेत। कवींना मिळालेले पुरस्कार, साहित्याची भाषासाठी कुरुंदकर पुरस्कार 1987 मध्ये मिळालेला आहे। नंबर 2 देखणीसाठी कुसुमाग्रज पुरस्कार 1991 मध्ये मिळालेला आहे। नंबर 3 कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार 2013 मध्ये मिळालेला आहे। 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या बक्षिसाचं स्वरूप होत। त्याचप्रमाणे या कवितेमध्ये जो भावार्थ प्रस्तुत केलेला आहे, अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येते। विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे। मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत, हे या कवितेतून स्पष्ट केलेलं आहे। प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकामधून घेतलेली आहे। आता ही कविता तुम्हाला मी वाचून दाखवत आहे। अनुरेणूतिने शब्द प्रकटते, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभातयाची पहा दिवस दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवाळ ध्वनी विजला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या ओळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उक्ती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला, नको खिन्नता नको दीनता नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा धडकतो, संघर्ष पहा भरतो, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती, अनुरेणूतिने शब्द प्रगटती, चला चला पुढती, चला चला पुढती। आता आपण या कवितेचा अर्थ बघणार आहोत, भावार्थ बघणार आहोत। त्या ठिकाणी मी शब्दार्थ पण लिहिले आहेत, शब्दार्थ तुम्हाला लिहायचे आहे, त्याचा अर्थ पण लिहिलेला आहे। पहिलं जे चरण आहे त्या चरणाचा मी अर्थ सांगणार आहे। अनुरेणूतिने शब्द प्रगटी, चला चला पुढती, अज्ञानाचा अंधार नष्ट झाला आणि सगळीकडे विज्ञानाचा प्रकाश पसरला, त्यामुळे मानवाने प्रत्येक क्षेत्रात दिव्य क्रांती केली, विज्ञानाच्या जोरावर त्याने अतिशय वेगाने प्रगतीचा टप्पा ओलांडला, पदार्थातील सूक्ष्म अतिसूक्ष्म कण अणुरेणूच्या मुखातून शब्द बाहेर पडले, चला चला आता पुढे चला। आता जे काही अणुरेणू शब्द मी लिहिले, अणुरेणू म्हणजे सूक्ष्म कण, क्रांती, हळूहळू वाढ, त्याचप्रमाणे प्रभावामध्ये तेज किंवा आशा। दुसऱ्या चरणामध्ये नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य, आता विज्ञानामुळे एका नव्या युगाला सुरुवात झाली, त्याची दिव्य प्रभा, प्रभा म्हणजे तेज, दश दिशांत पसरले, मानवाच्या मनात अशांततेचा बेचैनीचा वनवा धगधगत होता। आता या ठिकाणी वनवामध्ये पसरलेल्या हृदयांतरीमध्ये अंतकरणामध्ये
तो विज्ञानामुळे ताबडतोब शांत झाला, मानवी मनातील अशांतता तगमगी निघून गेली, एक नव उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसू लागला। पूर्वीची मनामध्ये असलेली लाचारी नष्ट झाली, दुबळेपणा शब्द लिहिला आहे, लाचारी नष्ट झाली आणि एक नव चैतन्य निर्माण झाले। मनातील नैराश्याची उदासीनतेची होळी पेटली आणि त्यातून उत्साहाचे तेज निर्माण झाले। या नैराश्याच्या होळीतून निघालेल्या ज्वाला जरी मानवतेच्या मार्गावर पसरल्या तरी आपण त्यातून धीराने जोमाने मार्ग काढू, असे कार्य करून दाखवू की जे कायम स्वरूपी सर्वांच्या लक्षात राहील, अमर होईल, अशी अमरत्वाची फुले वेचून आपण एक मानवतेची माला गुंपूया। आता अमरत्वाची फुले म्हणजे काय? टिकणारी फुले जी आहे, जोश म्हणजे उत्सव, खिन्नता म्हणजे मनामध्ये असणारी जी उदासीनता होती ती सुद्धा दूर होणार होती। शेवटच्या काळामध्ये नको खिन्नता, नको दीनता। आता नव्या युगाचा तेजस्वी सूर्य उगवतो आहे आणि त्याची उत्कर्ष रूपी किरणे तेजाने झळकत आहे। जरी संघर्ष करावा लागला तरी आता मनात कोणत्याही प्रकारची उदासीनता नको, लाचारी नको, दुबळेपणा नको। आता प्रत्येकाच्या नसानसातून रोम रोमातून नवा उत्साह उसळतो आहे, उसळतो आहे। मनामनात प्रगतीच्या नव्या अशा पल्लवी झाल्या आहेत। विज्ञानाच्या प्रोत्साहनामुळे शून्यातून नवे युग, नवे विश्व उभारण्याची जिद्द माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। पदार्थाच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अणुरेणूतूनच एक आवाज येत आहे, तो आवाज आहे म्हणजे नव्या युगाचा सूर्योदय झालेला आहे। आता पुढे पुढे चला, आता पुढे पुढेच चला, असा या कवितेचा भावार्थ आहे। आता हीच कविता आपण तालासुरामध्ये ऐकणार आहोत, ती तुम्ही ऐकायची आहे आणि पुन्हा म्हणायची आहे, पाठांतर पण करायची आहे। ज्ञानाचा प्रकाश आला घडी दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा जणी विझला, उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी सुरली दुबळे पण गेले, नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंपूया माला, नको खिन्नता नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा भरतो, नसा नसातून जोश उसळतो, नवाशा चित्ती अनुरेणूतून शब्द प्रगटती चला।